अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या अंतर्गत मशागती सुरू केल्या असून सुरुवातीला योग्य असा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमध्ये असतानाही उसनवार करून शेतकऱ्यांचं पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या पसंतीनुसार बी बियाणे खरेदी करून पेरणी आणि लागवड केली आहे. मात्र त्यानंतर मेघराजांना आकाशाकडे पाहायला लावले असून जून महिन्याचा शेवट होत आला असतानाही जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी पाण्याचा अजूनही प्रश्न सुटला नसल्यानं तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव, कांबी, सुकळी, बाळकवन या मोठे क्षेत्र असणाऱ्या गावांसह इतरही गावांचा समावेश असून शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षांपासून कपाशीच्या नगदी पिकाकडे कल दिल्यानं कपाशी पीक क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. बोधेगाव कृषी मंडळाच्या 26 गावांमध्ये जून अखेरपर्यंत 24,293 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रांपैकी 13,507 हेक्टरवर खरीप पिकाचा पेरा झाला असून त्यामध्ये 11,652 हेक्टर कपाशी पीक लागवडीची नोंद झाली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव.